हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ साइंस अकेडमी। आपले यूट्यूब चैनल है जैसे नाव है एन्जॉय साइंस। जर तुम्ही चैनल मध्ये नवीन आहात तर आपले चैनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील। आपले व्हिडिओजला लाइक करा आणि शेयर करा। आज आपण चैप्टर 14 बेसिक प्रिंसिपल्स ऑफ ऑर्गैनिक केमिस्ट्री याची एक्सरसाइज बघणार आहोत। तर याआधी मी क्वेश्चन 1 सॉल्व केला आहे, त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। आज आपण क्वेश्चन नंबर 2 आणि 8 करणार आहोत। क्वेश्चन नंबर 2 टू 8 2 पासून ते 8 पर्यंत करणार आहोत, बाकी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। क्वेश्चन नंबर 2, मॅच द पेयर्स। इंडक्टिव इफेक्ट, इंडक्टिव इफेक्ट यापैकी काय आहे? तर इंडक्टिव इफेक्ट असतो डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स। इंडक्टिव इफेक्ट असतो डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स। तर हायपर कॉन्जुगेशन काय असतो? डी लोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स। इंडक्टिव इफेक्ट सिग्मा इलेक्ट्रॉन्सचा डिस्प्लेसमेंट करतो, तर हायपर कॉन्जुगेशन डी लोकलायझेशन करतो। आणि रेझोनन्स इफेक्ट डी लोकलायझेशन करतो पाय इलेक्ट्रॉन्सचं। म्हणून बघा, फर्स्टचा आन्सर आहे डी, सेकंडचा आहे सी आणि थर्डचा आहे ए। नेक्स्ट, व्हाट इज मीन बाय होमोलॉगस सीरीज? राइट द फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ होमोलॉगस सीरीज ऑफ, हा आहे अल्डिहाइड एसिटिल्डिहाइड आणि हा आहे एसिटिलीन किंवा इथाइन। तर यांचे काय करायचे आपल्याला? होमोलॉगस सीरीज दाखवायचे फर्स्ट 4 मेंबर्सचे आणि त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला पण लिहायचा आहे। बघूया होमोलॉगस सीरीजची डेफिनेशन। अ सीरीज ऑफ कंपाउंड्स ऑफ द सेम फॅमिली इन विच each member has the same type of carbon skeleton and functional group and differ from the next member by the constant difference of one methylene group, that is CH2 groups, in its molecular and structural formula is called as homologous series. Homologous series म्हणजे एक अशी सीरीज असते जी सेम फंक्शनल ग्रुप किंवा कार्बन स्केलेटन असतील ते ऍडजेसंट मेंबर्स जर आपण घेतली आणि दोन ऍडजेसंट मेंबर्सचा जर आपण डिफरन्स घेतला तर तो नेहमी CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुप इतकाच असतो आणि त्यालाच आपण काय म्हणायचं? होमोलॉगस सीरीज। जसं एक्झाम्पल बघा, ऍसिटल्डिहाइड त्याचा नेक्स्ट मेंबर असतो, बघा इथे 2 कार्बन, त्याचा नेक्स्ट 3 कार्बनचा अल्डिहाइड, त्यानंतर 4 कार्बनचा अल्डिहाइड आणि हा 5 कार्बनचा अल्डिहाइड। ऍसिटल्डिहाइड, प्रोपियोनल्डिहाइड, ब्युटिरल्डिहाइड आणि व्हॅलरल्डिहाइड चेक करूया। बघा, सपोज या दोघांचा जर आपण डिफरन्स घेतला, CH3 CH3 कॅन्सल, दिस अल्डिहाइड ग्रुप कॅन्सल, रिमेनिंग इज CH2। कुठलेही दोन ऍडजेसंट घ्या, सपोज आपण हे दोघे ऍडजेसंट घेतले, CH3 CH2 कॅन्सल, हा बघा CH3 CH2 कॅन्सल, हा फंक्शनल ग्रुप कॅन्सल, उरला कोण? CH2। डिफरन्स आला पुन्हा CH2। सपोज या दोघांचा डिफरन्स घेऊन बघूया, CH3 CH3 CH2 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 गेला, हा एक CH2 उरलाय आणि फंक्शनल ग्रुप कॅन्सल। त्या पद्धतीने दोन फंक्शनल ग्रुपचा जर तुम्ही ऍडजेसंट सेम फंक्शनल ग्रुपचा जर तुम्ही ऍडजेसंट मेंबरचा डिफरन्स घेतला तर तो नेहमी कॉन्स्टंट असतो आणि मिथिलीन ग्रुप इतका असतो। आता हा अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CnH2nO। जितके त्याच्यात कार्बन आहेत त्याच्या डबल हायड्रोजन असतात आणि एक ऑक्सिजन असतो। जसं इथे बघा, कार्बन 2 आहे, मग हायड्रोजन किती? 2 डबल 4, 3 आणि 4 आणि एक ऑक्सिजन। इथे कार्बन 1 2 3, 3 डबल 6 हायड्रोजन आहे, 3 2 5 आणि 1 7, म्हणजे बरोबर हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे। पुढचं त्यांनी दिलंय इथाइन, मग इथाइन नंतर असतो प्रोपाइन, प्रोपाइन नंतर असतो ब्युटाइन, ब्युटाइन नंतर पेंटाइन, 2 3 4 आणि 5 कार्बन। जर आपण यांचा दोघांचा जरी डिफरन्स घेतला तो बरोबर CH2 इतकाच असतो आणि याचा जर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला तर आपल्याला माहिती आहे अल्काइनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, CnH2n-2, हा अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आहे। ओके, आपण 11th आणि मागे 10th बघितलंय हायड्रोकार्बन्स मध्ये येतं CnH2n
प्लस टू अल्केन असतो, सी एन एच टू एन अल्कीन असतो, सी एन एच टू एन मायनस टू हा अल्काइन आहे, तर हा अल्काइन आहे. आयुपीएसी नेम्स, आता क्वेश्चन नंबर फोर. तर आयुपीएसी सर्वात पहिलं काम करायचं असतं लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की लॉंगेस्ट कार्बन चेन आहे, तर नाही. सिलेक्ट द लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस कार्बन चेन. जर आपण असं गेलो 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तर हे चुकेल. पण इथून जर आपण नंबर्स दिले तर बघूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर 9 नंबर ही लॉंगेस्ट रिंग आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन आहे, तर नॉनेन आहे हा. आता ब्रांच कुठे कुठे आहे बघा. थर्ड पोझिशनला एक मिथिल आहे, सेवन पोझिशनला एक मिथिल आहे, म्हणून याच आयुपीएसी नेम असणारे 3,7-dimethylnonene. बघा 3,7-dimethylnonene, कारण की लॉंगेस्ट कार्बन चेन नाईन आहे म्हणजे तो नॉनेन येणार आहे. ब्रांच थर्ड आणि सेवन पोझिशनला आहे म्हणून 3,7-dimethylnonene. डाय का, कारण की दोन ब्रांचेस आहेत म्हणून. पुढे आता नंबर, अमाइन हा फंक्शनल ग्रुप आहे, इथून नंबर देऊया 1, 2, 3, 4, 5. इथे ब्रांच आहे, सेकंड पोझिशनला मिथिल ही ब्रांच आहे, त्यामुळे याचं नाव येणार आहे आयुपीएसी 2-methyl pent 2-methyl pent 3, कारण की तिसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, 3-EN-1-amine. ओके, काही वेळेस हा अमायनो ग्रुप आधी पण लिहिला जातो, तर काही वेळेस ते असंही लिहितात 1-amino 2-methyl pentane 3-ANE असं सुद्धा लिहू शकतात. तर हे त्याचं आयुपीएसी नेम आहे. आता इथे बघा, ज्यावेळेस डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोघं पण इक्वी डिस्टन्स असतात, तर आपल्याकडे रूल आहे की आपण नेहमी नंबर्स डबल बॉन्ड कडून करतो आणि नावाचा एंड हा वाय एम ई ने करत असतो. म्हणून इथून नंबर देऊया, कारण की इक्वी डिस्टन्स आहे. इकडनं गेला असता तर ट्रिपल बॉन्ड फर्स्ट पोझिशनला, इकडून गेला असता तर डबल बॉन्ड, तर डबल बॉन्ड ऑफ प्रेफरन्स द्यायचा 1, 2, 3, 4, 5, 6. फोर्थ पोझिशनला मिथिल ब्रांच आहे म्हणून 4-methyl. 6 आहे तर हेक्स 1-EN-5-YNE. 4-methyl hex 1-EN-5-YNE हे त्याचं आयुपीएसी नेम आहे. जर डबल आणि ट्रिपल बॉन्ड इक्वी डिस्टन्स असेल तर नंबर हा डबल बॉन्ड कडनं द्यायचा आणि एंड हा नेहमी वायनी ने करतात. आता हा इस्टर आहे 1, 2, 3, तर इथून नंबर देऊया 1, 2, 3. ऑक्सिजनला कोण कनेक्टेड आहे, दोन कार्बन म्हणजेच इथिल कनेक्टेड आहे, तर याचं आयुपीएसी नेम आहे इथिल. आणि तीन कार्बनचा प्रॉपेन, शेवटी ओ ए टी, इथिल प्रॉपेनोएट. म्हणजे काही बुक्स मध्ये त्यांनी इथे प्रॉपेनोएटच राहू दिलंय, तर प्रॉपेनोएट ऍक्च्युली हे त्याचं कॉमन नेम असणार आहे, तर त्याचं करेक्ट आयुपीएसी असतं प्रॉपेनोएट. आता पुढचं स्ट्रक्चर 1, 2. अल्कोहोल करून नंबर देऊया फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला. ऍज अ बेन्झिन ऍज अ ब्रँच आहे, फंक्शनल ग्रुप ओ एच आहे, म्हणून आपण याला असं बोलतो की 2-phenyl ethane 1-OL. 2-phenyl ethane 1-OL हे त्याचं आयुपीएसी नेम आहे. हा बघा, ऍरोमॅटिक रिंगला ओएच म्हणजे हा फेनॉल आहे, त्याच्या थर्ड पोझिशनला मिथिल आहे 1, 2, 3, म्हणून याचं करेक्ट आयुपीएसी नेम आहे 3-methyl phenol. फाइंड आउट द टाइप ऑफ आयसोमेरिझम एक्झिबिटेड बाय द फॉलोइंग पेअर्स. बघा आता हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे सेकंडरी अमाइन, म्हणून हा फंक्शनल ग्रुप आयसोमर नाहीये, दोघं फंक्शनल ग्रुप सेम आहे. पण या फंक्शनल ग्रुपच्या आजूबाजूला असणारे अल्किल ग्रुप्स बघा, इथे दोघं इथिल आहे, पण इथे एक मिथिल आहे एक एन प्रॉपिल आहे, म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या ऍडजेसंटला जे मिथिल ग्रुप्स आहेत ते बदलत आहे. मग अशा प्रकारच्या आयसोमर्सला आपण मेटामेरिझम बोलतो, तर हे दोघं मेटामेरिझम शो करतात. इथे
कार्बनची संख्या बरोबर आहे दोघांमध्ये, एलिमेंट सर्व सेम आहेत, पण यांच्यात फंक्शनल ग्रुप अल्कोहोल आहे तर इथे इथर आहे. अल्कोहोल आणि इथर एकमेकांचे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम असतात. आता इथे बघा, इथे काय केलं आपण, एक प्रकारचं इक्विलिब्रियम एक्झिस्ट करतोय किटो आणि इनॉल फॉर्म मध्ये. त्या फॉर्म मध्ये बघा, मग हा जो एच आहे ज्यास आपण टॉटोमराइज करतो तो एच ह्या ऑक्सिजनला दिला जातो, तो इथे डबल बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे हे टॉटोमेरिझम आहे. किटो इनॉल फॉर्म मध्ये हा पण बघा किटो इनॉलच फॉर्म आहे. इथून एक एच शिफ्ट करतोय इथे, तर इथला डबल बॉन्ड इथे येऊन लागतो म्हणजे हे सुद्धा टॉटोमेरिझम आहे. त्या पद्धतीने हे काही आयसोमर्स होते. ड्रॉ द रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग. फेनॉलचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर, याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ पण बघितलाय, तुम्ही आपल्या चॅनलला चेक करू शकतात, खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक पण टाकून देईल. रेझोनन्स ऑफ फेनॉल, बघा फेनॉलचं स्ट्रक्चर. फेनॉल वरती असणाऱ्या ऑक्सिजनची लोन पेअर आपण या सिंगल बॉन्ड कडे शिफ्ट करतो, तर हा सिंगल बॉन्ड डबल मध्ये कन्वर्ट होतो. हा डबल बॉन्ड पुढे शिफ्ट केला तर हा डबल बॉन्ड सिंगल मध्ये कन्वर्ट होतो. हा ऑक्सिजन पॉझिटिव्ह बनतो, काही त्याने लोन पेअर दिली तर हा कार्बन निगेटिव्ह बनतो. या पद्धतीने पुन्हा हा निगेटिव्ह आपण पुढे शिफ्ट करतो तर इथे डबल बॉन्ड फॉर्म होतो, तर हा डबल बॉन्ड पुढे या कार्बन कडे शिफ्ट करतो. हा इथे बघा ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह झाला, आता पॅरा पोझिशनला निगेटिव्ह शिफ्ट होतो. सिमिलरली हा आता आपण मेटा पोझिशन कडे शिफ्ट करूया. बघा हा इथे डबल बॉन्ड येणार आहे, इथला डबल शिफ्ट होऊन इथे कार्बन मेटा पोझिशन ऑर्थो पोझिशन, सॉरी इथे बघा ऑर्थो पॅरा आणि पुन्हा ऑर्थो, मेटा पोझिशनवर नाही आहेत. तर या पद्धतीने त्यानंतर हा पुन्हा इथे शिफ्ट करून आपण पुन्हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर कम्प्लीट करतो. आणि या दोघांमध्ये फरक आपल्याला असं दिसतो की जिथे डबल बॉन्ड होता तिथे सिंगल झाला आहे, जिथे सिंगल आहे तिथे डबल झाला आहे. आणि या पद्धतीने फेनॉलचं रेझोनन्स हे कम्प्लीट होतं. याचं मी डिटेल व्हिडिओ पण तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता. रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ बेन्झाल्डिहाइड, बघा बेन्झाल्डिहाइडचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता बघा हा मायनस आर इफेक्ट शो करतो, म्हणून रिंगवर पॉझिटिव्ह चार्ज होतो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर, मेटा पोझिशनवर नाही. हा बघा हा ज्यावेळेस बॉन्ड इथे शिफ्ट होतो इथे डबल बॉन्ड फॉर्म होतो, तर डबल बॉन्ड शिफ्ट होईल तर ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा कार्बन पॉझिटिव्ह ऑर्थो पोझिशन. हा बॉन्ड इथे शिफ्ट केला तर पॅरा पोझिशनला पॉझिटिव्ह येईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट केला तर ही रिमेनिंग जे ऑर्थो पोझिशन आहे तिच्यावर पॉझिटिव्ह होईल. आणि लास्ट आपण ज्यावेळेस हा इथून शिफ्ट करतो, एक इथे स्ट्रक्चर राहिलं आहे माझ्याकडून, हा ज्यावेळेस इथे शिफ्ट करतो तर वापस आपल्याला हे स्ट्रक्चर मिळतं. फक्त चेंज का होत आहेत, जे डबल बॉन्ड्स आहेत ते जिथे डबल आहे तिथे सिंगल होऊन जाणार, जिथे सिंगल आहे तिथे डबल, म्हणजे फायनल अजून एक स्ट्रक्चर पाहिजे ते असंच येणार आहे. ओके, याच्यापुढे तुम्ही एक स्ट्रक्चर काढू शकतात मुलांना, सेम असंच येणार आहे. इथे सी डबल बॉन्ड ओ सी एच, फक्त इथे चेंज होईल. काय चेंज होईल, इथे डबल आहे तर तिथे शेवटच्या स्ट्रक्चरमध्ये सिंगल, इथे सिंगल आहे तिथे डबल. ओके, फायनल स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता. आता ब्यूटा 1,3-diene, बघा हा बॉन्ड ज्यावेळेस इथे शिफ्ट करतो तर हा कार्बन पॉझिटिव्ह बनतो, इथे सिंगल बॉन्ड इथे डबल बॉन्ड, हा ज्यावेळेस इथे शिफ्ट करणार हा सिंगल बनेल आणि हा निगेटिव्ह. त्या पद्धतीने बघा हा कार्बन पॉझिटिव्ह, इथे डबल बॉन्ड तो सिंगल झाला, हा पुन्हा आपल्याला इथे सिंगलचा डबल केला आणि ह्या पद्धतीने रेझोनेटिंग स्ट्रक्चर कम्प्लीट होत आहे. त्यानंतर ऍसिटेट आयन, ऍसिटेट आयन मध्ये बघा हा निगेटिव्ह जो आहे तो आपण पुढे शिफ्ट करतो, म्हणजे सिंगल आहे तो डबल बनतो आणि हा डबल लगेच पुढे सिंगल बनतो आणि हा इथला निगेटिव्ह ह्या ऑक्सिजन कडे चालला जातो. ते ऍसिटेट आयन आहे. आता डिस्टिंग्विश इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट मध्ये काय डिफरन्स आहे. तर इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स इफेक्ट, प्रेझेन्स ऑफ पोलर कोवॅलंट बॉन्ड इज रिक्वायर्ड. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पोलर कोवॅलंट बॉन्ड असणं गरजेचं आहे. रेझोनन्स मध्ये प्रेझेन्स ऑफ कॉन्जुगेटेड पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम ऑर स्पेसिस हॅव्हिंग ऍटम कॅरिंग पी ऑर्बिटल अटॅच टू द मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड्स किंवा पाय इलेक्ट्रॉन कॉन्जुगेशन मध्ये असणं, म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड अशा पद्धतीने कॉन्जुगेशन मध्ये असणं गरजेचं आहे, तर रेझोनन्स इफेक्ट होतो. आणि इथे पोलर कोवॅलंट बॉन्ड असेल म्हणजे त्यांच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स असतील तर तिथे इंडक्टिव्ह इफेक्ट असेल.
The polarity is induced in the adjacent carbon-carbon single bond due to the presence of influencing group that is more electronegative atom than carbon. याच्यात काय होतं इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये की पोलॅरिटी इंड्यूस केली जाते ऍडजेसंट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये कोणामुळे काही इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम्स मुळे. रेझोनन्स मध्ये द पोलॅरिटी इज प्रोड्यूस, इथे पोलॅरिटी इंड्यूस झाली, इथे द पोलॅरिटी इज प्रोड्यूस इन द मॉलिक्यूल बाय द इंटरॅक्शन ऑफ कॉन्ज्युगेटेड पाय बॉन्ड्स ऑर दॅट बिटवीन पाय बॉन्ड अँड पी ऑर्बिटल ऑफ ऍडजेसंट कार्बन ऍटम. तिथे पोलॅरिटी ही प्रोड्यूस केली जाते मॉलिक्युल मध्ये इंटरॅक्शन केल्यानंतर जे काही पाय बॉन्ड्स आहेत त्याच्यातल्या. इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ इन्फ्लुएन्सिंग ग्रुप इट इज डिफरन्शिएटेड ऍज प्लस आय इफेक्ट अँड मायनस आय इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचे दोन प्रकारचे असतात. डिपेंड ऑन विड्रॉइंग अँड डोनेटिंग ग्रुप. डोनेटिंग ग्रुप आहे का विड्रॉइंग ग्रुप आहे. सपोज डोनेटिंग ग्रुप आहे तर प्लस आय इफेक्ट, विड्रॉइंग ग्रुप असेल तर मायनस आय इफेक्ट. डिपेंड ऑन द नेचर ऑफ इन्फ्लुएन्सिंग ग्रुप इट इज डिफरन्शिएट एज प्लस आर आणि मायनस आर. ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे का डीऍक्टिवेटिंग ग्रुप आहे. शक्यतो रिंगला ऍक्टिवेट करणारे हे जे काय असतात ते प्लस आर इफेक्ट शो करतात, रिंगला डीऍक्टिवेट करणारे मायनस आर इफेक्ट. द डायरेक्शन ऑफ एरो हेड डिनोट्स द डायरेक्शन ऑफ द परमनंट इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट. जे काही डायरेक्शन ऑफ एरो आपण दाखवतो इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये तर ते काय शो करतात, परमनंट इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट शो करतात. द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इज डिनोटेड बाय युझिंग कर्व एरोज. आता थोड्या पहिले आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं, त्याचे जे कर्व एरो दाखवले होते ते काय शो करतायत, पाय इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट झाले, कसे डिलोकलाइज झाले हे ते शो करतात. इलेक्ट्रोफाईल अँड न्यूक्लिओफाईल मधला डिफरन्स. इलेक्ट्रो फिलस, इलेक्ट्रोफिलस हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहेत. इलेक्ट्रोफाइल्स हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतात, त्यांना इलेक्ट्रॉनची गरज असते, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात. न्यूक्लिओफाइल्स हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड निगेटिव्ह चार्ज, कारण की हे काय आहेत, इलेक्ट्रोफाइल आहेत, इलेक्ट्रॉन लव्हिंग आहेत, म्हणून ते इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात. तर न्यूक्लिओफाइल अट्रॅक्टिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, कारण की न्यूक्लियस लव्हिंग म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज कडे ते अट्रॅक्ट होणारे असतात. इट अटॅक्स अ न्यूक्लिओफिलिक सेंटर इन द सबस्ट्रेट अँड ब्रिंग अबाउट द इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन. डेफिशियंट हा रिच सेंटरवर अटॅक करतो, म्हणजेच न्यूक्लिओफिलिक सेंटरवर. इट अटॅक्स ऑन न्यूक्लिओफिलिक सेंटर आणि इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन घडून आणतो. इट अटॅक्स द इलेक्ट्रोफिलिक सेंटर, हा न्यूक्लिओफाइल आहे हा इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करेल अँड ब्रिंग्स द न्यूक्लिओफिलिक रिएक्शन. आता बघा, हे जे इलेक्ट्रोफाइल्स आहेत यांना इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतात ते, कारण की त्यांना डेफिशियन्सी आहे. इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉन हवा आहे, म्हणून ते इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतात, त्याला लेविस ऍसिड बोलतात. आणि यांच्याकडे इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे इलेक्ट्रॉन जास्त आहे, म्हणून ते इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात, म्हणून ते लेविस बेस आहेत. इट कॅन बी पॉझिटिव्हली चार्ज आयन ऑर न्यूट्रल स्पेसिस. इट कॅन बी निगेटिव्हली चार्ज आयन ऑर न्यूट्रल स्पेसिस हॅव्हिंग ऍटलिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रोफाइल जर चार स्पेसिस असेल तर ती पॉझिटिव्हच असेल, आणि काही वॅकंट ऑर्बिटल असणारे जसं BF3AlCl3 ही न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स पण आहेत. त्यानंतर निगेटिव्ह जे पण चार्ज पार्टिकल्स आहेत जसं OH-Cl-CN- हे निगेटिव्हली चार्ज हे न्यूक्लिओफाइल्स आहेत, आणि काही जसं H2NH3 अल्कोहोल यांच्यावरती लोन पेअर्स आहेत, मग लोन पेअर असणारे सुद्धा काय असतात, न्यूक्लिओफाइल. कार्बोकॅटायन कार्बेनियन. कार्बोकॅटायन द स्पेसिस विच इन विच कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. ज्या स्पेसिस मध्ये कार्बन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याला कार्बोकॅटायन, आणि ज्या स्पेसिस मध्ये कार्बन वर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला कार्बेनियन म्हणतात. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन इज SP2 हायब्रिडाइज, निगेटिव्हली चार्ज कार्बन इज SP3 और मे बी SP2, मोस्टली SP3 हायब्रिडाइज. इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, इट इज इलेक्ट्रॉन रिच. टर्शियरी ब्यूटील कार्बोकॅटायन हे त्याचं एक्झाम्पल.
आणि मिथिल कार्बोनेट हे त्याचं एक्झाम्पल. अजून एक मी तुम्हाला सांगतो, कार्बोकॅटायन मध्ये 6 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्टल मध्ये असतात म्हणून ते सेक्स्टेट फॉर्म करतात, तर ह्याच्यात 8 इलेक्ट्रॉन असतात म्हणजे ते ऑक्टेट कंप्लीट करतात. होमोलिसिस आणि हेटेरोलिसिस. होमोलिसिस, द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोवॅलेंट बॉन्ड इन विच ईच डिपार्टिंग ऐटम टेक्स वन इलेक्ट्रॉन फ्रॉम बॉन्डिंग पेयर इज कॉल्ड होमोलिटिक फिशन. सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा सिमेट्रिकल होतं, म्हणजेच काय की कोवॅलेंट बॉन्ड ब्रेक होताना इलेक्ट्रॉन पेयर जर दोन, आपण आपल्याला माहिती एक बॉन्ड फॉर्म होतो तर दोन इलेक्ट्रॉन येतात, तर त्यातला एक एक इलेक्ट्रॉन सारख्या पद्धतीने दोघा ऍटम्सला दिला जातो हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर, म्हणून त्याला होमोलेसिस किंवा सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग असं बोलतात. आणि अनसिमेट्रिकल मध्ये जो जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे तो त्यातली शेड पेयर घेऊन जातो. म्हणून बघा, द अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोवॅलेंट बॉन्ड इन विच वन ऑफ द डिपार्टिंग ऍटम रिटेन्स द बॉन्डिंग पेयर इज कॉल्ड ऍज हेटेरोलिटिक फिशन. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग असते ही ज्याच्यामध्ये कोवॅलेंट बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर त्यातला एक ऍटम दोघच्या दोघ इलेक्ट्रॉन पेयर घेऊन जातो, त्याला म्हणायचं हेटेरोलिटिक फिशन. इन दिस टाइप ऑफ फिशन फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स बेअरिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. इन दिस टाइप ऑफ फिशन फॉर्मेशन ऑफ चार्ज स्पेसिस कॉल्ड आयन्स. यामध्ये जे काही फिशन झाल्यानंतर जे स्पेसिस तयार होतात त्यांना फ्री रॅडिकल बोलतात, आणि त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात आणि त्यांच्यावर कुठलाच चार्ज नसतो म्हणजे ते न्यूट्रल असतात. या प्रकारच्या फिशनने चार्ज स्पेसिस तयार होतात त्यांना आपण आयन्स बोलतो. पॉझिटिव्ह असेल तर कॅटायन बनायचं, निगेटिव्ह असेल तर एनआयन बोलायचं. म्हणून कार्बो कॅटायन कार्बेनियन पण याच्यात फॉर्म होऊ शकतात. कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ऍटम्स ऑफ द सेम एलिमेंट ऑर टू ऍटम्स हॅव्हिंग नियरली सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ब्रेक्स इन दिस मॅनर. जसं ClCl म्हणजे हा एक नॉन पोलर मॉलिक्युल आहे, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, तर हा ब्रेक होताना बघा आपण हाफ हेडेड एरो दाखवलाय. हा हाफ हेडेड एरो शो करतोय इलेक्ट्रॉन एक ह्या कोवॅलेंट बॉन्डला इलेक्ट्रॉन एक ह्या क्लोरीनला दिला, एक ह्या क्लोरीनला दिला, म्हणून क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार झाले. कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ऍटम्स ऑफ द डिफरंट इलेमेंट विथ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे पोलर मॉलिक्युल्स जनरली या पद्धतीने ब्रेक होतात. त्यापैकी जो मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो म्हणजे Br हा निगेटिव्ह बनतो कारण की तो इथले पण दोघ इलेक्ट्रॉन घेऊन जातोय, आणि कार्बन पॉझिटिव्ह बनतो कारण की त्याचा इलेक्ट्रॉन हा लॉस होतोय. दिस टेक्स प्लेस फेवरेबली इन नॉन पोलर सॉल्व्हंट. दिस टेक्स प्लेस फेवरेबली इन पोलर सॉल्व्हंट कारण की पोलर मॉलिक्युल्स पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात, ब्रेक होऊ शकतात, तसे नॉन पोलर तर नॉन पोलर मध्ये. जनरली रिएक्शन टेक्स प्लेस ऍट हाय टेम्परेचर ऑर प्रेझेन्स ऑफ यूवी लाईट ऑर पेरॉक्साईड. पीरियडिकल रिएक्शन साठी एक तर ते थर्मोडायनॅमिकली कंट्रोल किंवा टेम्परेचरशी रिलेटेड किंवा फोटोशी रिलेटेड किंवा पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये ह्या रिएक्शन ऑकर्स होतात. आणि हेटेरोलिसिस टेक्स प्लेस इन द सोल्युशन. पोलर कंडिशन मध्ये जे असणारे सोल्युशन्स आहेत त्यांच्यात हे रिएक्शन होतात. आता या पद्धतीने आपण डिफरन्स कम्प्लीट केले. राईट द ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. होमोलिटिक फिशन इन्वॉल्व्स अनसिमेट्रिकल ब्रेकिंग. आत्ताच आपण बघितलं होमोलिटिक नाही हेटेरोलिटिक अनसिमेट्रिकल देतात, तर होमोलिटिक हे सिमेट्रिकल देतात, म्हणून ही स्टेटमेंट फॉल्स आहे. करेक्ट स्टेटमेंट, होमोलिटिक फिशन इन्वॉल्व्स सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग ऑफ कोवॅलेंट बॉन्ड. हेटेरोलिटिक फिशन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. नाही, होमोलॅटिक फ्री रॅडिकल फॉर्म करतात, तर हेटेरोलॅटिक हे आयन्स फॉर्म करतात. हेटेरोलॅटिक फिशन रिझल्ट्स द फॉर्मेशन ऑफ आयन्स. ही पुन्हा फॉल्स स्टेटमेंट आहे. फ्री रॅडिकल्स आर निगेटिव्हली चार्ज. नाही, फ्री रॅडिकल्स हे न्यूट्रल असतात, अनचार्ज असतात. ही सुद्धा फॉल्स आहे. मग फ्री रॅडिकल्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲनिलीन इज हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. नाही, ॲनिलीन हे होमोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात. बेन्झिन रिंगला NH2 कनेक्टेड आहे, हेटेरो ऍटम नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून ॲनिलीन इज होमोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. त्या पद्धतीने आज आपण क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 8 कम्प्लीट केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकी क्वेश्चन घेऊन येईल. फर्स्ट क्वेश्चन साठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यात तुम्हाला लिंक मिळेल.
थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.